तुमच्या मोलाच्या सहकार्यानं आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. आज भारताची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम आदित्यसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज आदित्य L1 प्रक्षेपण होणार आहे, त्यामुळे पहिल्या बातमीत त्याविषयी आपण ऐकणार आहोत. दुसरी आणि तिसरी बातमी आहे राजकारणाविषयी. कालचा दिवस मुंबईतल्या 2 सभा बैठकांनी गाजवलेला आहे. एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होती, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या महायुतीच्या सभेची लगबग चालू होती. विरोधकांनी पुढे आपण काय करणार आहोत हे सांगितलंय, तर महायुतीच्या सभेचा रोख विरोधकांवरल्या टीकेकडेच होता. श्रोत्यांनो, वेगवान घडामोडींना आपण आज ऐकणार आहोत प्रो गोविंदाचा थरार. मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, समीर वानखडेंचं शाहरुखला उत्तर आणि डायमंड लीग मध्ये नीरज द्वितीय स्थानावर. तर चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत एक देश एक निवडणूक प्रस्तावाला अजित पवारांनी दिलेल्या पाठिंब्याविषयी. सुरुवात करूयात सौर मोहिमेच्या बातमीतनं. आदित्य L1 आज आकाशात झेपावणार. भारताची अत्यंत महत्वाकांक्षी सौर मोहीम म्हणजे आदित्य L1 आज सकाळी 11:50 प्रक्षेपित होणार आहे. इस्रोनं आपल्या संकेतस्थळावर तसंच समाज माध्यमातनं ही माहिती दिली आहे. आदित्यच्या प्रक्षेपणासाठी इस्रो आपलं विश्वासार्ह PSLV-XL हे रॉकेट वापरणार आहे. भारताची ही पहिली सौर मोहीम आहे. तिचं थेट प्रक्षेपण आपण इस्रोचं अधिकृत संकेतस्थळ, YouTube वाहिनी, फेसबुक पेज आणि X हँडल इथं पाहू शकणार आहोत. त्याचबरोबर सकाळच्या समाज माध्यमांवरल्या खात्यांवर तसंच सकाळचं ॲप आणि वेबसाईटवर सुद्धा तुम्ही याविषयीचे अपडेट्स घेऊ शकाल. आदित्य L1 ही सूर्याचं सखोल आणि सतत निरीक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेली एक अवकाश वेधशाळा आहे. सूर्य हा आपल्या जवळचा तारा आहे, ज्याच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करणं आपल्याला शक्य आहे. या निरीक्षणातनं सूर्य आणि त्यावरल्या घटनांचा प्रभाव यांची सांगड घालता येणार आहे. आदित्य L1 हे सूर्यातून येणारी अतिनील किरणं नेमकी कुठल्या भागातून येत आहेत याची माहिती देणार आहे. अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवणारं हे पहिलंच उपकरण असणार आहे. सूर्यावरल्या सौर डागांची खूप चर्चा होत असते. आदित्य L1 त्याविषयीही अनेक निरीक्षणं सादर करणार आहे. संपूर्ण भारतासाठी इस्रोची ही नवी मोहीम अत्यंत खास ठरणार आहे. इंडिया लोकसभेत 400 जागांवर एकास एक लढत देणार. विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची तिसरी 2 दिवसीय बैठक काल मुंबईत पार पडली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, लालू प्रसाद यादव, शिवसेना उद्धव ठाकरे गटातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह तब्बल 28 पक्षातले विविध नेते सहभागी झाले होते. इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. अनेक समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या बैठकीत काल समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये वेगवेगळ्या पक्षातल्या 13 जणांचा समावेश आहे. शरद पवार, संजय राऊत, KC वेणुगोपाल, MK स्टॅलिन, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, मेहबूबा मुफ्ती, D राजा, ओमर अब्दुल्ला यांच्यासह जावेद खान, ललन सिंग, हेमंत सोरेन या नेत्यांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर आपचे तरुण तडफदार नेते राघव चड्डा यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या बैठकीत आघाडीच्या लोगोचं उद्घाटन करण्यात येणार होतं, मात्र त्यात काँग्रेसचा हात आणि भारत जोडोचा प्रभाव असल्याचा आक्षेप कम्युनिस्ट पक्षानं घेतला, त्यामुळे या लोगोचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय. या बैठकीत 3 महत्वाचे ठराव करण्यात आलेले आहेत. भारत जोडोला मिळणारा पाठिंबा पाहता इंडिया आघाडीतले नेते एकतर जवळ येऊन एक सार्वजनिक यात्रा काढणार आहेत. त्यात निरनिराळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाईल. त्याचबरोबर जुडेगा भारत जीतेगा भारत ही संकल्पना घेऊन ती विविध भाषांमध्ये मांडली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे
लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा इंडिया आघाडी एकत्रित करणार आहे. जागा वाटपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं मत आघाडीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलंय. या सभेत राहुल गांधींनी ओबीसी जनगणना व्हायला हवी आहे अशी इच्छा व्यक्त केली. पुढची बैठक 2 ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की सबका साथ सबका विकास म्हणणाऱ्या भाजपला प्रत्यक्षात ज्यांनी साथ दिली त्यांनाच या पक्षानं लाथ दिलीये. तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी आणि मोदी यांच्या संबंधांवर टीका केलीये. अदानींच्या उद्योगांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केलीये. तर शरद पवारांनी चुकीच्या रस्त्यावर गेलेल्यांना योग्य रस्त्यावर आणण्याचं काम करू असं सूचक विधान केलंय. पवार पुढे म्हणाले आहेत की भाजपविषयी लोकांमध्ये नाराजी दिसून येते. सत्ता हातात आल्यावर ज्या पद्धतीनं त्यांनी कारभार केलाय त्याचे गंभीर परिणाम दिसतायत. राजकारणात अनेक पक्ष एकत्र येत असतात, मात्र इंडिया आघाडीनं एकत्र बैठक घ्यायचं ठरवल्यावर भाजपनं जोरदार टीका सुरू केलीये, हे चुकीचं आहे. महायुतीच्या सभेतही चर्चा इंडियाचीच. इंडिया आघाडीप्रमाणेच काल मुंबईत महायुतीची सभाही झाली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या त्रयीनं इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. फडणवीस म्हणाले, विरोधक जेव्हा एखाद्याचं मन वळवू शकत नाहीत तेव्हा ते गोंधळ निर्माण करतात. आमचे सर्व मित्रपक्ष हे फेविकॉलचा जोड आहेत, तुटणार नाहीत. इथं कुणालाच प्रश्न पडलेला नाही की नेमकी आमची जागा कुठे आहे. तिकडे इंडियाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांना खुर्चीच देण्यात आली नाही म्हणून त्या रागावून गेल्या. त्यावेळी शरद पवारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या गेल्या. शरद पवारांनी अजित पवारांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण तेही गेले. इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदासाठी उमेदवार न निवडणं, लोगोचं अनावरण न करणं अशा अनेक मुद्द्यांवर फडणवीसांनी टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की इंडियामध्ये जमलेले नव्हे तर दमलेले नेते आहेत. या आघाडीत राहुल, सोनिया यांच्यापासनं ते लालू प्रसाद यादव यांच्यापर्यंत अनेकांवर निरनिराळ्या घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही. तर श्रोत्यांनो, अजित पवारांनी सुद्धा मोदींची स्तुती केली आहे. ते म्हणाले आहेत की मोदींचं नेतृत्व भारतानंच नाही तर जगानं मान्य केलंय. आगामी काळात राज्य आणि देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन मोदीजींचे हात आम्ही मजबूत करणार आहोत. आमची बैठक म्हणजे देखावा नाही असं अजित पवार म्हणाले. या बैठकीमध्ये महायुतीत सामील असलेल्या 9 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर अगदी आदल्या दिवसापर्यंत या बैठकीला येणारच नव्हते. ते अचानक महायुतीच्या सभेला आले आणि नुसते आलेच नाही तर पहिल्या रांगेतही बसलेले दिसले. प्रवीण दरेकर आणि भरत गोगावले यांना दुसऱ्या रांगेत समाधान मानावं लागलं. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या व्यतिरिक्त जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर पहिल्या रांगेत स्थानापन्न झाले होते. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरल्या बिजासण घाटात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय. मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरल्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मध्य प्रदेश परिवहन विभागाची इंदोर नाशिक बस शेंधवाहून शिरपूरच्या दिशेनं जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकचे ब्रेक्स निकामी झाले आणि वेगात असलेल्या ट्रकनं बसला मागून धडक दिलीय. त्यामुळे बस रस्त्यावरच पलटली आणि या भीषण अपघातात 2 ठार तर 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दहीहंडी उत्सव जेमतेम काही दिवसांवर येऊन ठेपलाय. गोविंदा पथकांचा थरार दहीहंडीच्या दिवशी तर पाहायला मिळतोच, पण आता वरळीत महाराष्ट्र शासनाची प्रो गोविंदा स्पर्धेची अंतिम फेरी काल पार पडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिषेक बच्चन, राहुल शेवाळे, मंगल प्रभात लोढा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अंतिम फेरीत 14 गोविंदा पथकं सामील झाली होती. त्यांना 11 लाख, 7 लाख आणि 5 लाख याप्रमाणे बक्षिसं देण्यात आली आहेत. तर सहभागी झालेल्या प्रत्येक गोविंदाचा विमा सरकारकडनं काढण्यात आला होता. किंग खानचा आगामी चित्रपट जवानचा ट्रेलर भलताच चर्चेत आलाय. बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर या डायलॉगची चांगली चर्चा होताना दिसते. हा डायलॉग NCB अधिकारी समीर वानखडेंना उद्देशून असल्याचं म्हटलं जात आहे. आता यावर शाहरुख खानचं नाव न घेता समीर वानखडेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय.
मी कुणाला घाबरण्याचं काहीही कारण नाही असं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. नीरज चोप्रानं ज्युरिक डायमंड लीग पुरुष भालाफेक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलंय. नीरज चोप्राची सुरुवात खराब झाली होती, मात्र चौथ्या प्रयत्नात त्यानं जोरदार पुनरागमन केलं. त्यानं 85.22 मीटर लांब भाला फेकलाय. सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 85.77 मीटर भाला फेकून नीरज अव्वल स्थानाच्या जवळ पोचला होता, मात्र त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. श्रोत्यांनो, वळूयात आजच्या चर्चेतल्या बातमीकडे. सरकार आणि विरोधक आघाडी या दोघांच्याही सभा काल मुंबईत झाल्यात, पण चर्चा होती ती एक देश एक निवडणूक या घोषणेची. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला अजित पवारांचा पाठिंबा. भाजप सरकारनं संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा केल्यानंतर त्यात कोणती विधेयकं येणार, कोणत्या चर्चा होणार याविषयी उत्सुकता होती. मोदी सरकार संसदेच्या सत्रात एक देश एक निवडणूक विधेयक आणणार अशी बातमी फुटली. केंद्र सरकारनं आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेता येतील का याबाबत ही समिती अहवाल सादर करणार आहे. हे विधेयक पारित झालं तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकाच वेळेस घेण्यात येणार आहेत. नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येणार आहे. यासाठी आतापर्यंत 3 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही चौथी आहे. तर आता अजित पवारांनी सुद्धा याला पाठिंबा दिलाय. ऐकूया ते काय म्हणाले आहेत याविषयी. एक देश एक इलेक्शन एक निवडणूक अशा प्रकारची एक चर्चा सकाळपासून सुरू झालेली आहे. मला त्याबद्दल जे ट्विट करायचं होतं ते मी केलेलं आहे. बाकीचे पण आमचे सिनियर नेत्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. ह्याची देशाला नितांत गरज होते. पूर्वीच्या काळात आम्हाला आठवत आहे, एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या, त्याच्यामुळं खर्च कमी होतो, त्याच्यामुळं आचारसंहिता ज्या लागतात त्याच्यातनं जे काही प्रश्न निर्माण होतात, अधिकारी 4 महिने निवांत बसतात. आता आचारसंहिता लागलेली आहे. कुठलेही आदेश दिले तर ते सरळ म्हणतात की आचारसंहिता आहे, त्याच्यावर सध्या आम्ही आदेशाचं पालन करू शकत नाही, आपल्याला वर्क ऑर्डर देता येत नाही, आपल्याला प्रशासकीय मान्यता देता येत नाही, सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आला तर तो देता येत नाही. आपल्या देशाला सारख्या दर 5 वर्षामध्ये सारख्या कुठं ना कुठं निवडणुका ह्या तशा बघितलं तर डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं अडचणीच्या ठरतात. आपल्याला बाकीच्या बाबतीमध्ये जो विकास साधायचा असतो किंवा केंद्राच्या आणि राज्याच्या योजना ह्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवायच्या असतात, त्यावेळेस निवडणुका आल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4-4 महिने काम ठप्प राहतं. आणि मग इतके दिवस काम ठप्प राहणं हे आपल्याला ह्या काळामध्ये परवडणारं नाही आहे. म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक मुद्दा उचलला होता की आपला देश एवढा मोठा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पसरलेला आहे, ह्या देशामध्ये जर एकच निवडणूक झाली तर ते जास्त हिताचं ठरेल. आणि बरेचसे अधिकारी, म्हणजे तुम्ही म्हणाल की लोकसभा विधानसभा होत असताना 4 महिने महाराष्ट्राचं काम विधानसभेकरता थांबतं, 4 महिने महाराष्ट्राचं काम लोकसभेकरता थांबतं, हे जरी खरं असलं तरी ज्यावेळेस कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथल्या इलेक्शन लागल्या की आमचे IAS ऑफिसर तिथं नेमले जातात आणि ते मग महिना 2-2 महिने तिथं जातात. त्यांच्यावर ज्या डिपार्टमेंटची सेक्रेटरी पदाची, प्रिन्सिपल सेक्रेटरी, ACS ह्याची जबाबदारी असते तेही काम थांबतं का, तर ते तिकडं गेलेले आहेत. आणि मग अधिकाऱ्यांना पण त्याच्यात गुंतून पडावं लागतं आणि विकास कामावर ह्याचा फार मोठा परिणाम होतो. म्हणून जसं वन नेशन वन टॅक्स तसं वन नेशन वन इलेक्शन ह्याची गरज होती. मात्र हे प्रत्यक्षात आलं तर संविधानात तब्बल 5 दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. स्थानिक पक्षांचा एकत्र निवडणुकांना विरोध आहे, कारण त्यामुळे ते स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडू शकणार नाहीयेत. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.